हे वाटली आपल्या आपल्या जवळच्यानीच असं केलेलं आहे, मला दुसऱ्याने कुणी तोंडलेलं नाही, माझ्या जन्मदातानीच मला तोडलेले आहे, दुसऱ्या कुणी तोडलेली. नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक नवीन व्लॉग मध्ये. आपल्या युट्यूब फॅमिलीला, जयश्रीच्या फॅमिलीकडून विजयदशमीच्या खूप 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 शुभेच्छा. तर चला आज काय तुम्हाला सांगते, आज खूप चांगला दिवस आहे, खुश राहा, आनंदी राहा, साजरा करा चांगला. आणि गायू पिलू सोनू इथंच आहे, नारळ फोडून चाललंय त्यांचं काय काय, तर पप्पापाशी बसलेले आहेत, गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत. तर तुम्हाला काय, मी मला म्हणजे जावई बापूंची खूप काळजी लागलेली आहे माझ्या मावशींना ताईंना त्याबद्दल. आणि खूप प्रश्न असे आहेत सर्वांना की साडी घाल जयू तू. हो, साडी घालते, कधी घालते ती सांगते. आणि घातलेला पण व्हिडिओ नक्कीच टाकीन, घातलेला आहे राज्यश्री असताना. मी कधीच त्याला मनापासून टाकलेलं नाही, पण आता तुम्हाला टाकते व्हिडिओ, तो नक्कीच बघा. तर जावई बापूच्या, जसं जावई बापूंच्या पायाला लागले ना, तुम्ही म्हणला इंजेक्शन डॉक्टरकडे, हो जाऊन आले, इंजेक्शन केलेलं आहे धनुर्वाताचं, इंजेक्शन करून आले. आणि पट्टी वगैरे आहे, काही नाही, काळजी नका करू, कमी झालेलं आहे. त्यांना त्यांच्या पायापेक्षा चादा चाललंय ॲडमिशनचं, मुलांचं टेन्शन आहे, तर होऊन जाईल काय नाही तसं. पण सोनूचं आता रजिस्ट्रेशन हा केलं आहे ना, त्याचं फक्त कोड पाहिजे, बाकी सगळे डॉक्युमेंट आपल्याला आपल्याकडं आहे. तर त्यांना तर मी बार बार म्हणते, पण त्यांच्या मनातलं आता मला तर सांगत नाही, चेहऱ्यावरूनच लगेच कळतं आपल्याला, ठीक आहे. तर हाय, आता डॉक्टरकडं गेले होते, औषधं वगैरे चाललेले आहेत, काळजी नका करू. आणि पट्टीसुद्धा सर्व केलेली आहे, पण ती आहेत ना व्हिडिओमध्ये कधीही, मतलब जेवढं दाखवायचं ना ती तेवढंच, त्यांना आवडत नाही असं काय दाखवणं, असं दिखावा असं त्यांना. हा बाबा, बघितलं का नारळ फोडतो म्हणते, पप्पा नारळ फोडला वे, फोडला, फोडा फोडा, फोडून आणून दाखवा दाखवा, एक दोन करा ना त्यातला, फोडा फोडतय खिशा फोडतय, नारळ फोडायला लागले बरं का. हा हा, नारळ फोडले त्याच्यामुळे. मी म्हणते माझ्या काय ताईंच्या मावशींचं म्हणणं आहे, श्री स्वामी स्वामीचं तू ही कर पूजा. हो ताई करते. आणि माझ्या मावशीचं एका म्हणणं आहे की तू पूजा पाठ करत नाहीस का, दाखवत नाहीस का, बघायला नाही भेटलं. पण कसं आहे पूजा पाठ हो का, मला का नाही, राजश्रीचे मिस्टर गेल्यापासून आपला दादू, मी करतच नव्हती. मी म्हणते ना, मला मी खूप असं पूजापाठ वगैरे करून का नाही, रात्रंदिवस दिवा लावून, पण एवढं तरणाटाट मुलगा गेला, एवढं धडपडलो आम्ही. देखा देखा इधरला, इधर खवा देते सगळ्यांना, दिव्या आणा, नारळ दिव्या या. तर तवा गेल्यापासून ती, त्याच्यानंतर राजश्री गेल्यानंतर मी सगळं विसरून गेलेली, मला नाही करायचं होतं. परत हळूहळू मलाच मीच म्हटलं, आपल्या तकदीरात असेल तसं होत जाईल, मग करते. पण का दाखवत नाही तुम्हाला माहित आहे, माझ्या आधी अगरबत्तीमध्ये एक दोन वेळा अजून बोट पण घातलेलं आहे, जसं मी धूप वगैरे लावते ना या आरतीमध्ये, माझ्या आधी गायू असतात, मग ह्याच्यापासून खूप तिला जपायला लागतं. त्यामुळं दिखा दाखवायचं ते दाखवायचं, पूजापाठ वगैरे काय, पूजापाठ नाही दाखवलं तरी मनात श्रद्धा पाहिजे त्यातच, मग त्यामुळं ती दिखावा नाही आवडत आणि करते तसं काय नाही. पण मी व्हिडिओमध्ये कधीच दाखवलेलं नाही, ठीक आहे. तर गायू फक्त गायूबद्दल, तर प्रश्नाचे उत्तरं भेटले ना. काल खूप असे कमेंट आहेत, जयू तू कर, मी करते, मी करते. तुम्ही जी कमेंटमध्ये करता ना, कुठल्या काय म्हणता, सगळं करते. पण का दाखवत नाही, एका मावशींचं माझ्या म्हणणं आहे. तर माझं ना दाखवण्याचं हा म्हणणं आहे की गायू गायूबद्दल आणि ही काय पूजापाठ, मनाची श्रद्धा आपल्या. तर चला, दुसरं पण प्रश्न आहे साडी. साडी आता मी बोललेलीच आहे तुम्हाला, नक्कीच व्हिडिओ येईल. तर साडी आता का नाही घालायची होती, आपलं सगळं सामान पॅकिंग आहे. आणि परत बघू की आता आपली क्वार्टर लवकरच भेटली का नाही जाते. आणि तिथं गेल्यानंतर नक्कीच जावई बापूंनी सुद्धा काल कमेंट वाचलेली आहे, जयू तुला खूप दिवसापर्यंत सारखी आपली युट्यूब फॅमिलीमधनं कमेंट येतात ग, साडीवर बघण्याची इच्छा खूप आहे सर्वांची. तर नक्कीच तुमच्या जावईना कधीच इच्छा नाही, कारण तू पडशील आहे बाया म्हणतात मला, ए पोरे पडशील तू कुठं तरी जयू, आणि कुठनं तुझा पाय हाताला काय करून घेतलं तर मी कुठं घेऊन जाऊ तुला उचलून, असं म्हणतात त्यांचा हमेशा प्रत्येक वेळी. आतापर्यंत बघा 16 वर्ष झाली आपल्या लग्नाला माझ्या, तेव्हापासून असंच म्हणते, नको मंदिरात जायचं म्हटलं काय म्हटलं ना, चल बाई तू ड्रेस घाल आणि आपलं निघूया, असं म्हणतात. काय त्यांना साडी बिडी काय नको. सासर माझे सासू आत्याबाई आहेत ना, त्या आत्या पण म्हणतात साडी बिलकुल घालायची नाही, तू बच्चील खेळत आणि हे गाडीवर
मागन पदूर घालची त्या चाकत लयत अशा उमरज मध्ये लय घटना झालेल्या आहेत ना मग घाबरतात मग यांना पण आवडत नाही कुठे पडली बिडली एकतर मला साडी आवडतच नाही कारण एवढं मोठं शरीर आहे पण साडी कधी घातलेली नाही नुसतं साडी घातलं की मी नुसतं लुंगी पकडली आहे ठीक आहे मी त्यामुळे जावयांना सुद्धा आवडत नाही ठीक आहे मी आणि नक्की तुमच्यासाठी साडी घाला साडी भरपूर आहेत राजश्रीला मी जेव्हा मिशन क्लास शिकवायला आणलेलं ना घेऊन त्यावेळी मी भरपूर साड्या घेऊन तिला क्लास शिकवलेलं तिला घेऊन जाताना आता आपली राजश्री आपल्याला सोडून जायच्या वेळी आता माहीत नव्हतं असं होईल देवा जिथं पण आहे दोघांना खुश ठेव मनापासून दोघांना एकत्र ठेव खाली तर राहायला भेटलेलं नाही त्यांना आणि दुसरी गोष्ट तर जिथं पण आहे तर ठीक राहू दे देवांना हीच प्रार्थना करते तर राजश्रीचं नाव खूप दिवसानं तुमच्या पुढे घेत आहे मी तर मी घेऊन गेलेली ती सर्व साड्या आहेत माझ्यापाशी मी आता क्वार्टर भेटली ना आत गेलो ना तर नक्कीच घालेन तुम दाखवते काय नाही पण खूप हजार टेन्शन असल्यामुळं का नाही कुठलं सण साजरा या कुठलं पण मतलब काय आपलं हे करायचं असलं ना पहिलं मी अशी नाही राहायची खूप म्हणजे वेगळी चुलबुल हा सण खेळ माझ्या जीवनात मी कधी दुःखच बघितलं नव्हतं राजश्रीचे मिस्टर जास्त माझ्या जीवनात मी कधीच नाही मी अशी सर्वांना खुश ठेवायची एवढी हसून ठेवायची आपल्या जवळच्यानीच असं केलेलं आहे मला दुसऱ्यांनी कुणी तोंडलेलं नाही माझ्या जन्मदातानीच मला तोडलेले आहे दुसऱ्या कुणी तोंडलेली नाही ठीक आहे त्यामुळे ना आजी पण आहे मी त्यांच्याबद्दलच आज घुटून घुटून रडते ठीक आहे मला कुणी दुसऱ्यांनी नाही मी खूप समजून सांगितलं ते लोकांनी मानलेलं नाही त्यामुळे ना बहिणीच्या अशी खूप आठवण येते तर चला तुमच्या साडी बिडी का नाही मी घालून दाखवते तर काय टेन्शन घेऊ नका दुसरी गोष्ट मी येताना माझ्या काही बहिणींचं म्हणणं होतं की तू येताना कालीडीच दिसल्या नाही जयू का नाही दिसल्या म्हणजे येताना मी आले ना तेव्हा कामच दिसल्या नाही शेजारच्या सर्व नळ बंद कर दे बेटा तर काय करू काय म्हणावं ती समजत नाही मला कधी कधी ना मी आहे नवऱ्यावर आहे तुम्हाला असं वाटेल आता काय पाहिजे तुला पुराने गोष्टी काढत बसू नको हे सगळं म्हणणार पण काय करू बसली राजश्रीचा शब्द आला ना ती युट्यूबवर होती सुद्धा त्याचा अपलोड व्हिडिओ झाले त्याचा व्हिडिओ बघायची मी रडायची माझी बहिणी आता काय सांगू जी बहिणी आहे त्यांना माहीत होईल आणि दुसरी गोष्ट त्या ताईने असं सांगितलं होतं की कासरिया दिसल्या नाही ताई फौजमध्ये असं वेलफेअर म्हणजे फॅमिली वेलफेअर सेंटर असतं फॅमिली सर्व एकत्र संध्याकाळची वेळ होती मला का नाही त्या बघा चार साडेचारला हां साडेचारला गेले मग मला का नाही तीन साडेतीनपासून येऊन भेटून जात होते आपण कसं व्हिडिओ बनवायचं सगळंही करून का नाही मग सगळ्यांनी ते वेलफेअर सेंटर आम्हाला का नाही फॅमिली वेलफेअर सेंटर ती अटेंड करावं लागतो प्रॉपर कारण का त्यात खूप चांगल्या गोष्टी आम्हाला असे असे काय भेटते तुला फोन नंबर द्यायचा नाही कारण तुम्हाला माहीत आहे आपण एक तर फौजी वाईफ आहे आपल्याकडून खूप काय दुसरी काढू शकतात कोण पुढचं सगळं असतं कोण जवळ कोण खरं असतं कोणावर विश्वास ठेवून चालत नाही ठीक आहे ते खूप चांगले चांगले घरात भांडणं करायचं नाही शेजार धर्माला असं राहायचं कुणाला त्रास होतोय का कोण काय करते मतलब आपल्याला इथं परिवार नाही तर आपणच एक दुसऱ्याचा परिवार आपणच परिवार आहे म्हणून वागायचं भांडणं नाही करायची कसं राहायचं कुणाला कशी हेल्प करायची मुलांना कसं लक्ष ठेवायचं नवर म्हणजे मिस्टर पुढे ड्युटीवर गेले बाय चान्स त्याला कुठं जायचं असेल तर आपण कसं मागं राहायचं खूप काय असं म्हणजे असतं बाकीचं तुम्हाला सांगू शकत नाही फौजीताईंना माझ्या माहीतच होईल फौजी वाईफ जेवढे आहेत माझ्या बहिणींना बाकीचं जे नॉर्मल आहे त्यांना माहीत नसतं की का नव्हते तर ताई हीच आहे फॅमिली वेलफेअर सेंटर होतं त्यामुळं सगळ्या स्त्रिया तिकडे गेल्या होत्या पण मला भेटून गेल्या होत्या मग त्यामुळं ना त्या व्हिडिओमध्ये दिसल्या नाहीत मग तुम्हाला कोण दिसतंय का तिथं म्हणजे पूर सुनसान दिसतंय का नाही म्हणजे कोण लहान मुलं कोण नव्हते कारण का त्या दिवशी शाळा सुट्टी होती मग सगळीच तिथं दिलखुश म्हणून होतं तुम्हाला सांगितलं तिथं असतं मग तिथं प्रोग्राम चाललेला आणि तिथंच होत्या मग सगळं सर्वजण तिथं गेलेली त्यामुळं मला अगोदरच भेटून गेलेली सर्वजण सकाळपासून भेटत होती कोण फोनवरनं भेटत होतं लांब होतं ती
फोनवरनं बोलत होते मॅडम व्यवस्थित जा मला याचं होत नाही आणि येऊ का मीच म्हटलं नको काय नाही फोन नंबर आहेत बोलत राहू मग त्यामुळे ना कोण नव्हते आले त्यामुळे तुम्हाला दिसले नाहीत पण कसं सकाळ जी दुपारपासून ती भेटा येत होत्या त्यांना थोडी प्रत्येक व्हिडिओमध्ये घेणार आहे मी कारण काम आपलं पॅकिंगचं चाललेलं त्यामुळं आणि आता मिळाली तुम्हाला सगळी माहिती चला ऍडमिशनचं फक्त राहिलेलं आहे जाऊ बापूंना ती टेन्शन आहे आम्हाला पण ती टेन्शन आहे होऊन जाईल ती फक्त एक कोडबद्दल थांबलेलं आहे दुसरी गोष्ट आता योगिता ताईने कमेंट केलेली ताई तू दिल्लीमध्ये राहतेस तर दिल्लीत का नाही ही मुलांना एकट्यांना सोडू नको बरोबर म्हटला ताई नाही सोडत तुम्ही नका काळजी करू योगिता ताईने खूप चांगली म्हणजे असं खूप सांगतेत मला तिथून निघताना पण सर्वजण म्हणलेली का पुण्यावरनं इथून तिथून फोन करून की जयो तू गेलीस ना बाहेर राहू नकोस बाई दिल्ली लई खतरनाक आहे तर जातील दाजींवर राह पण मुलांना सोडू नकोस हाच प्रश्न सर्वांचा होता तर ठीक आहे मी सोडत नाही तुमच्या जावय बापू एक सेकंड सोडत नाही मुलांना एक सेकंड आणि कसं आहे माहिती आहे का आता डायरेक्ट गेटपाशी मुलं आपण मुलांना सोडायचं आणि मुलांना तिथून घेणार आणि घरात घेऊन येणार तुम्हाला माहीत आहे मी खूप केअरिंगबाज आहे मिस्टर माझे तुमचे जावय बापू खूप केअरिंगबाज आहेत असे नॉर्मल नाहीत ती लई खूप जपते स्वतःपेक्षा मुलांना जपते आणि एवढी मोठ्या मुली म्हणजे मुलं आहेत ना माझी दुकानाला सुद्धा सोडत नाही आम्ही एकट्या एकट्यानं असं आहे त्यामुळं काळजी नका करू तुम्ही आणि काळजी घ्या आज विजयदशमी आहे तर काय आज नवीन इकडं आलेली आहे ह्यांच्यावर चला सगळ्यांच्या प्रश्नांचे उत्तरं भेटली असलेली एक एक करून हाय जावय बापू काळजी नका करू बार बार तुम्हाला ती टेन्शन असतंय आणि गायू आता पळायला लागले इथं तिथं मग मी जाते बघते आता तिला दिलंय खवा बिवा सगळ्या आमचा झाला आहे नाश्ता सर्वांचा त्यांचा माझा आताशी चहा झाला आणि त्याच्यानंतर म्हटलं तुमच्यावर बोलावं चहा वगैरे चहा पाणी सगळं झालेलं आहे माझं सामानचं सेटिंग झालेलं आहे हे काय मी ज्यादा काड घाल करणार नाही जसं तुम्ही म्हणताय ना एवढंच जेवढं लागतंय तेवढंच काढून घे तेवढंच घेते ठीक आहे ज्यादा नाही घेत काळजी नका करू भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या धन्यवाद.